नमस्कार, के न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। 8 मार्च जागतिक महिला दिन या निमित्ताने आज आपण भेटणार आहोत क्रीडा क्षेत्रातील सांगली जिल्ह्यातील मानाचा पुरस्कार डॉक्टर वसंतदादा पाटील क्रीडा पुरस्कार जाहीर झालेली इस्लामपूरची खेळाडू नेहा हेमंत शिंदे व्हॉलीबॉल आपल्या भेटीला आली आहे। नमस्कार नेहा, के न्यूजच्या स्टुडिओ मध्ये तुझे मनपूर्वक स्वागत। नमस्कार। तुला आपल्या जिल्ह्यातील मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे, त्याबद्दल तुझी काय प्रतिक्रिया आहे? सांगली जिल्ह्यात मानाचा समजणारा वसंतदादा पाटील क्रीडा पुरस्कार मला प्राप्त झाला, त्याबद्दल मला खूप म्हणजे हे खूप अभिमानास्पद आहे। कारण की सांगली जिल्ह्यातील कोणताही खेळाडू असू दे, त्याच्यासाठी हा पुरस्कार हा खूपच आदर्श आहे। नक्कीच, तुला हा पुरस्कार प्राप्त झाला आहे ही खूप अभिमानाची गोष्ट आहे, त्याबद्दल आमच्याकडूनही तुला खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। नेहा, तू आम्हाला आत्तापर्यंत खेळलेल्या तुझ्या खेळांविषयी माहिती सांग। तसं म्हणजे मी एकच खेळ खेळते, व्हॉलीबॉल। मी पहिल्यापासून म्हणजे मी जेव्हा लहानपणी इयत्ता 7वीपासून व्हॉलीबॉल हा खेळ खेळते, आणि आजपर्यंत मी म्हणजे खूप टुर्नामेंट्स अनेक राज्यस्तरीय राष्ट्रस्तरीय टुर्नामेंट्स खेळले आहे। खेळाडू म्हणून तू अनेक ठिकाणचे खेळ खेळलेले आहेस, हो, त्यासाठी खूप तुला शारीरिक आणि आर्थिक खर्चही खूप येत असेल, त्यासाठी तुला घरातून पाठिंबा कसा मिळतो? घरातून फुल सपोर्ट असतो, कारण की आत्तापर्यंत आमच्या घरामध्ये क्रीडा क्षेत्रात कोणच नाही आहे, त्यामुळं आणि मी म्हणजे आमच्या घरी म्हणजे इतर क्षेत्रात सगळे आहेत पण क्रीडा क्षेत्रात कोणच नव्हतं, त्यामुळं माझे आजोबा स्वर्गीय लक्ष्मण आवटे यांनी मला क्रीडा क्षेत्राची लहानपणापासून आवड निर्माण करून दिली। आणि आज हा जो पुरस्कार मला जाहीर झाला आहे ते म्हणजे पाहायसाठी ते नाही आहे त्याची मला खंत वाटते, पण आर्थिक सपोर्ट किंवा इतर म्हणजे आर्थिक असो किंवा सर्वच बाबतीत सपोर्ट कॉलेज करतं, फॅमिली करते, आणि तसं म्हणायला गेलं तर म्हणजे हे जे गव्हर्नमेंट्स वगैरे टुर्नामेंट्स असतात त्यासाठी आपला स्वतःचा खर्च काहीच नसतो, आपण फक्त प्रॉपर म्हणजे आपण आपलं नैपुण्य प्राप्त करायचं म्हणजे प्रॉपर खेळा आपण की आपलं सिलेक्शन वगैरे होतंच वरती म्हणजे राष्ट्रीय लेवलला वगैरे, खर्च इतका असा काही नसतो, त्यामुळं फक्त गरज आहे ती महिलांनी आणि मुलींनी या खेळामध्ये उतरणे। बरोबर, कारण की यासाठी आपल्या स्वतःला कष्ट करायला लागतात आणि आर्थिक म्हणजे सगळ्यांना काय वाटतं की खेळ आलं म्हणजे त्याला खूप खर्च होणार असं काही नसतं, जेवढं तुम्ही अचीव करता तेवढंच तुम्हाला सपोर्ट भेटत जातो इन्स्टिट्यूटतर्फे किंवा तुमचे काही क्लब वगैरे असतात ते आपल्याला म्हणजे तुझ्या क्वालिटीज आहेत तर तुला ते टुर्नामेंट्सला वगैरे पाठवणार, असं त्यासाठी खर्च आपला काही करायचा नसतो, होऊन जातं ते खूप छान। म्हणजे इच्छा ते मार्ग असं जे म्हणतात ते अगदी खेळाच्या बाबतीतही खरं आहे। बरोबर। नेहा, आजपर्यंत तू अनेक ठिकाणी अनेक स्पर्धांना सामोरी गेली असशील, तर मुलगी म्हणून तुला जाणवलेले तेथील एखादा बरा किंवा वाईट असा काही अनुभव तू आमच्याशी शेअर करशील का? हो, नक्कीच आवडेल, कारण की जे म्हणजे गव्हर्नमेंटचे शासकीय टुर्नामेंट्स वगैरे असतात त्यासाठी आपल्याला कोच असिस्टंट कोच आणि टीम असे असतात, ते आपल्याला प्रॉपर म्हणजे फुल सिक्युरिटी वगैरे असती, इतका काही असं वाईट प्रसंग वगैरे काही नाही, जे खूप चांगल्या फॅसिलिटीज असतात, फक्त आपण ते फक्त आपलं काय एम आहे त्याच्याशी रिलेटेड आपण तसं वागलं तर आपल्याला काही प्रॉब्लेम येत नाही, जर आपण आपल्यावर स्वतःवर ओढवून घेतलं तर प्रॉब्लेम म्हणजे वाईट अनुभव येऊ शकतील, मला तर आतापर्यंत काही आलेला नाही आहे। चांगली गोष्ट आहे की नक्कीच तू स्वतःला शिस्त लावली असशील, बरोबर, तुला कोणतेही वाईट अनुभव आलेले नाहीत, म्हणजे सुरक्षेच्या दृष्टीनेही खेळाचं क्षेत्र मुलींसाठी खूप चांगलं आहे, याबद्दल पालकांनीही विचार करायला काही हरकत नाही। आतापर्यंत तू खेळाच्या बाबतीत खूप ठिकाणी खेळतेस, मग तू तुझ्या खेळाकडे करिअर म्हणून कसं बघतेस? करिअर म्हणून म्हणजे खूप चान्सेस आहेत त्यामध्ये, ॲज अ NIS कोच, देन इवन फिजिकल डायरेक्टर, नंतर तुम्ही स्वतःचं क्लब पण चालू करू शकता किंवा एखादं गव्हर्नमेंट म्हणजे क्रीडा अधिकारी वगैरे सुद्धा
म्हणजे क्रीडा समन्वयक ते त्यामध्ये जाऊ शकता. मोस्टली जर स्पोर्ट्सचं तुम्हाला कन्सेशन भेटेल तर तुम्ही गव्हर्नमेंट ॲज अ म्हणजे गव्हर्नमेंट जॉब किंवा गव्हर्नमेंट ऑफिसर होऊ शकता. त्यासाठी तुम्ही स्पोर्ट्समधून पण रेफर करू शकता किंवा ओपनमधून पण रेफर करू शकता. हिमादास वगैरे म्हणजे हिमादास आता डी सी पी म्हणून तिला भेटलंच ना, तसं तुम्ही चांगला लेवलवरती जर चांगला परफॉर्मन्स दिला तर तुम्हालासुद्धा गव्हर्नमेंट थ्रू विदाऊट एनी एक्झाम वगैरे भेटू शकतं पोस्टिंग. खूप छान आहे हा की तू ही असे प्रयत्न केलेस तर नक्कीच आम्हाला आजची हॉलीबॉल प्लेअर नेहा उद्या वर्धेत सुद्धा बघायला मिळेल. हो माझी तसे म्हणजे माझं इच्छा आहे की प्रशासकीय सेवेत रुजू व्हायचं आहे, त्यासाठी क्रीडा क्षेत्रातूनच मला प्रशासकीय सेवेत रुजू व्हायचं आहे. कारण की आपल्या जिल्ह्यात तसं व्हॉलीबॉलचा इतिहास बघता म्हणजे मुलींची अचिव्हमेंट आहे मी काही नाही म्हणत नाही, पण ठराविक प्लेयर्स आहेत त्या खूपच प्रावीण्यप्राप्त खेळाडू आहेत, त्यामुळे त्यांना भेटू शकतं गव्हर्नमेंटचं. फक्त स्ट्रगल करायला हवा थोडाफार. नक्कीच कोणत्याही ठिकाणी यश म्हटलं की संघर्ष हा आलाच, त्याप्रमाणे तूही करशील त्यासाठी सर्वांच्या शुभेच्छा तुला नेहमीच राहतील. नेहा एक खेळाडू म्हणून आपली एक सामाजिक बांधिलकी असते जी तू जपत असतेस, तर आज या केन्यूजच्या माध्यमातून तू समाजातील युवा पिढीला आणि पालकांना मैदानापासून दूर होत जाणाऱ्या पिढीला तू कोणता संदेश देशील? एक तर मी सुद्धा म्हणजे आजकाल काय चाललं आहे सोशल मीडियाचं जास्तच आहे, आम्हीसुद्धा सोशल मीडिया वापरतो पण आम्ही स्पोर्ट्सला पण तेवढंच रेफरन्स देतो. कारण की प्रायोरिटी आपण ठरवायला पाहिजे की आपल्याला नक्की काय करायचं आहे. दिवसभर थोडीच मोबाईल वगैरे घेऊन बसायचं आहे, नंतर आपण आपलं प्रॅक्टिस वगैरे झाल्यानंतर आपण घेऊन बसू शकतो, पण मैदानापासून म्हणजे जे मोबाईल गेम्स वगैरे सगळेच खेळतात पण आपली फिजिकल ॲक्टिव्हिटी होणे पण महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्ही खेळू नका चांगला, म्हणजे मी असं म्हणत नाही की तुम्ही खेळा म्हणजे चांगल्या लेवलवरती जाऊन खेळा, पण तुम्ही तुमच्या स्वतःचा फिजिकल बॅलेन्स किंवा असं फिजिकल ॲक्टिव्ह राहण्यासाठी तुम्ही खेळू शकता. आणि आज म्हणजे मुलींना खूप चांगल्या संधी प्राप्त होतात तर मुलींनी त्याचा फायदा करून घ्यावा इतकंच. धन्यवाद नेहा तू केन्यूजच्या स्टुडिओमध्ये आलीस. आणि खेळामध्ये स्वयंशिस्त किती गरजेची आहे, प्रत्येक गोष्टीचा जीवनात आस्वाद घेत असताना स्वतःला जर स्वयंशिस्त लावली तर खेळामध्ये नक्कीच आपण नेहा शिंदेसारखं राष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूपर्यंत झेप घेऊ शकतो आणि त्यातूनही पुढे उज्ज्वल भविष्याची स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू शकतो हे आपल्याला आज नेहानं खूप छान पद्धतीनं सांगितलं. त्याबद्दल नेहाला मी खूप खूप धन्यवाद देते. थँक्यू.